नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पंधरा जुलै सोळा जुलै आणि सतरा जुलै या तीन दिवसाचा सरासरी हवामान अंदाज बघणार आहोत तर मित्रांनो अरबी समुद्राकडून बाष्पयुक्त वारे वाहत असल्याने राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे पुढील चार ते पाच दिवस कोकण पुणे तसेच सातारा कोल्हापूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार ते तुळक भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे त्याचबरोबर राज्यात मित्रांनो आजसुद्धा बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा तसेच काही भागामध्ये अति जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाच्या सूत्राने दिलेला आहे छोटीची अपडेट आहे एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा कुठेही स्किप न करता तर मित्रांनो पुढील तीन दिवसामध्ये सर्वात जास्त जोर जो पाऊस राहणार आहे तो कोकण विभागामध्ये राहणार आहे बऱ्याच भागामध्ये कोकण विभागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला कोकण विभागामध्ये बघायला मिळणार आहे कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये मित्रांनो ही पावसं शक्यता असणार आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई शहर मुंबई उपनगर पालघर आणि ठाणे त्यानंतर मित्रांनो हा पट्टा दिसतोय नाशिकच्या काही भाग येतोय औरंगाबाद मराठवाड्याचा बहुतांश भाग येतोय या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असणार आहे त्यामध्ये वैजापूर औरंगाबाद जालना सैलू माजरगाव पैठण बीड हा जो परिसर आहे बीडचा मुख्यधिकोन उत्तरी भाग येतोय सैलू लोणार जालना औरंगाबाद वैजापूर वगैरे श्रीरामपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे तर मराठवाड्याच्या भागामध्ये बघू शकता आपण दोनशेच्या दोनशे मिलीमीटरच्या पुढे आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे म्हणजे अतिमुसळधार पाऊससुद्धा या भागामध्ये बघू शकतो तसेच इतरत्र नाशिक विभागाचा मुख्यत्वे करून काही उत्तरी भाग आहे या यामध्ये येवला कोपरगाव वैजापूर निफाड वणीचा काही भाग येतो आहे कापर्डा वगैरे कापोली त्र्यंबकेश्वर जव्हार इगतपुरी वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसात जोर राहणार आहे पुढील तीन दिवसात या परिसरामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर इतर तर मित्रांनो मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस सर्व भागामध्ये नाही विखुरेरी स्वरूपात काही भागांमध्ये पावसाचा जोर कमी राहू शकतो जसं की नंदुरबारचा आपण बघू शकता उत्तरी भाग जळगावचा उत्तरी भागातला काही भाग पुणे विभागामध्ये काही ठिकाणी आपल्याला पावसाचा जोर कमी बघायला मिळेल मुख्यत्व करून पुण्याचा आपण स्क्रीनवर बघू शकता जो काही दक्षिण आणि पूर्वी परिसर आहे या परिसरामध्ये पावसाचा जोर काही प्रमाणात कमी बघायला मिळेल हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता सातारा सांगली तसेच कोल्हापूर या परिसरामध्ये हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार कोल्हापूरच्या मुख्यत्वे करून जो काही कोकण विभागालगतचा भाग असणार आहे म्हणजेच पश्चिम भाग असणार आहे या भागामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता त्यानंतर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच भागामध्ये चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो मुख्यत्वे करून सोलापूर जिल्ह्याचा जो काही पूर्वी भाग असणार आहे पूर्वी भागामध्ये पाऊस जोर जास्त बघायला मिळेल मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे मराठवाड्यातील औरंगाबाद जालना परभणी हिंगोली या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये आपण बघू शकता जालना तसेच परभणीच्या काही भागामध्ये हिंगोलीच्या काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे औरंगाबाद जालन्याचा मुख्यत्वे करून जो काही दक्षिणी परिसर असणार आहे बऱ्याच भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता त्याचबरोबर बीडच्या उत्तरी परिसरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता तसेच जे काही दक्षिण भागातील तीन जिल्हे आहे उस्मानाबाद लातूर नांदेड या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे अमरावती विभागामध्ये हलक्या ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे इतर भागापेक्षा किंवा मराठवाड्यातील जिल्ह्यांपेक्षा अमरावती विभागामध्ये काही प्रमाणात पावसाचा जोर कमी बघायला मिळेल जो काही पावसाचा जोर असणार आहे तो मुख्यतः करून जास्तीत जास्त पश्चिमी भागामध्ये बघायला मिळणार आहे त्यामध्ये कोला बुलढाणा वाशिम या परिसरामध्ये चांगला पाऊस बघायला मिळेल यवतमाळमध्ये सुद्धा काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे अमरावतीचा मुख्यत्व करून जो काही पश्चिमी परिसर असणार आहे पश्चिम परिसरामध्ये पावसाची शक्यता किंवा पावसाचा जोर जास्त बघायला मिळेल तरी तर इतरसुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता असणार आहे तर नागपूर विभागातील जोर कमी होण्याची शक्यता आहे पुढील तीन दिवसांमध्ये बऱ्याच भागामध्ये पावसा जोरदार पावसाची शक्यता नागपूर विभागातील कमी हो कमी कमी होत आहे नागपूर भंडारा गोंदिया या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता नाकार देणार नाही परंतु हलक्या ते मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता गडचिरोलीमध्ये सुद्धा मुख्यत्वे करून जो काही पूर्वी भाग असणार आहे पूर्वी भागामध्ये हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो तर इतर परिसरांपेक्षा मित्रांनो नागपूर विभागामध्ये सर्वात कमी पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळू शकतो ही होती मित्रांनो महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद सारा भेटू याच्या पूर्णसोबत तोपर्यंत नमस्कार